सोबत नाही, पण आपण तसं केलं नाही सर, आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक ठिकाणी वहिनींना सोबत घेतलं म्हणजेच आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात। अभिवादन करत या देशामध्ये आम्ही स्वतंत्र आणि अत्यंत आश्वस्तपणे मोकळा श्वास घेऊ शकतो ते ज्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे, त्या सर्व सैनिकांना, शहीदांना आणि त्यांच्या वीरपत्नींना अभिवादन करत, कालचा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्या कारसेवकांमुळे आपण अनुभवू शकलो, त्या वंदनीय बाळासाहेबांच्या सगळ्या सच्च्या कारसेवकांना आणि शिवसैनिकांना अभिवादन करत, आज वंदनीय बाळासाहेब ज्यांनी शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला घडवला, त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवशी होणाऱ्या या महाअधिवेशनाचा मी भाग होत आहे, हा माझ्यासाठीचा दुग्धशर्करा योग आहे। या अधिवेशनाचे माझ्यासाठी याही दृष्टीने महत्त्व आहे की हे अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे, नाशिक अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे, नाशिक MD ड्रगचे साठे सापडतात म्हणून प्रसिद्ध आहे, नाशिकमध्ये ललित पाटीलसारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे काही नेते और फिर भी मेरी ही दाढी कैसे सफेद है असे सांगणारे काही बदमाश इथे आहेत म्हणूनही नाशिक चर्चेत आहे, उगाचच उडता तीर आपल्या अंगावर घेत मीच बडी भाभी मीच छोटी भाभी असे म्हणणारे लोकही या नाशिकमध्ये आहेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं नाशिकमधल्या काही ऐतिहासिक संदर्भ, भगूर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थल, अत्यंत सगळ्यांच्या साथी श्रद्धास्थान असणारं काळाराम मंदिर आणि काळाराम मंदिराच्या बाहेर आम्ही सुद्धा तुमच्यासारखी दोन हाताची दोन पायांची माणसं आहोत, तुमच्यासारखाच दोन हातांच्या दोन पायांच्या माणसांना असणारा अधिकार आम्हालाही मिळाला पाहिजे, ही समतेची चळवळ चालवणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रहाची साक्ष देणारा शिलालेख, ज्या शिलालेखाला सन्माननीय पक्षप्रमुखांनी काल अभिवादन केलं, अशा नाशिक शहरामध्ये विशेषतः नाशिकचं अधिवेशन झाल्यानंतर शिवसेनेचं सत्ता आली होती, पुन्हा नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे, ही पुन्हा शिवसेनेची सत्ता येण्याची नांदी असेल। सर, प्रभू श्रीराम हा आमच्या, पण आम्हाला आनंद आहे सर, बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे, कारण प्रभू श्रीराम एकवचनी एक बाणी एक पत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे, आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता, ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून, संख्या 50% लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एक पत्नी एक वचनी एक बाणी होते। सर, काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात, सगळे रिच्युअल्स पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही, आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले। बाकी आम्ही काल बघितलं सर, काही नेते तुरु तुरु एकटेच जात होते आणि पत्नी वनवासातच, सर वाईट वाटत होतं सर, एवढ्या गुढ्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही, पण आपण तसं केलं नाही सर, आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक ठिकाणी वहिनींना सोबत घेतलं म्हणजेच आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात, आणि या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात। सर, मी असं म्हटलं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एक वचनी सुद्धा आहे, दिलेलं वचन पाळणारी।
राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.